यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय, निर्मल गणेशोत्सव। काही पर्यावरण प्रेमी स्वयंसंस्था, काही शाळा कॉलेज देखील यात सहभागी आहेत। यामध्ये शिवाजी विद्या मंदिर, आंबेडकर कॉलेज या औंध येथील शैक्षणिक संस्था सहभागी आहेत। या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केल्यात। विशेष म्हणजे या गणेश मूर्ती देशी गाईचं शेण, गोमूत्र आणि माती यापासून तयार केलेल्या आहेत। या गणेश मूर्ती विक्री करिता औंध येथे उपलब्ध आहेत। या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घेण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी रीघ लावली आहे। शहरामध्ये यावर्षीपासून राबवला जातो। जसं निर्मलवारीचा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला, तसा निर्मल गणेशोत्सवाचा विषय यावर्षी आपण पुणे शहरामध्ये राबवतो। त्याचा एक भाग म्हणून पुण्यातल्या 16 घाटांवरती आजपर्यंत काम होते, परंतु आता सर्वच घाटांवरती वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन काम करत आहेत। समर्थ भारत, जीवित नदी, संस्कृती सेवा संस्था अशा वेगवेगळ्या संस्था, बायोस्फिअर्स अशा वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन पर्यावरणावरती काम करणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्त हा उपक्रम राबवत आहे। या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं निर्माल्य तर गोळा केलंच जातं, परंतु त्याचाच एक भाग म्हणून देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून, मातीपासून तयार केलेल्या ज्या गणेश मूर्ती आहेत, तर त्या आम्ही या ठिकाणी विक्रीसाठी लोकांना होलसेल किंवा अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या निर्मिती मूल्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या उपक्रमाच्या निमित्त लोकांनी पुन्हा आपल्या जुन्या परंपरांकडे वळावं आणि प्रदूषण रोखण्यासाठीचे म्हणून जे प्रयत्न आहेत ते करावे। औंधमधल्या आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी, औंधमधल्या श्री शिवाजी विद्या मंदिर कॉलेजचे विद्यार्थी, औंधमधले विविध गणेश मंडळं याच्यामध्ये सहभागी होत आहेत। त्याचप्रमाणे जे आजपर्यंत पारंपरिकरित्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गणेश मूर्ती विकत होते, असे विक्रेते देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि निर्मल गणेशोत्सवाच्या निमित्त संपूर्ण पुणे शहर आम्ही म्हणजे पुणे शहरामध्ये पर्यावरणाचा संदेश या निमित्त पोचवत आहोत। आणि त्याच्यासाठीच्या ज्या गणेश मूर्ती आहेत, ज्या शास्त्रोक्त वेदोक्त अशा तयार केलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। गावामधल्या अनेक लोकांचा याच्यासाठी फार चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे। पर्यावरण पूरक असं एक अभियान आहे जे औंधमधील सामाजिक कार्यकर्ते ते गणेश कळापुरे यांनी चालू केलेलं आहे। त्यांचा दरवर्षी ह्या उपक्रमामध्ये चांगल्यापैकी सहभाग असतो। यावर्षी विशेष म्हणजे देशी गाईच्या शेणा आणि गोमूत्रापासून बनवलेल्या ज्या वैदिक शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या गणेश मूर्ती आहेत, मला असं वाटतं की या पूर्वापार चाललेली ही परंपरा आहे, ही परंपरा त्यांनी परत आणण्याचा प्रयत्न केला आहे। तर सर्व नागरिकांनी, औंधमधल्या नागरिकांनी आणि सगळ्या पुण्याच्या नागरिकांनी याला चांगल्यापैकी प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यांनी हा जो काही उपक्रम केला आहे तो असाच चालू राहावा। आमच्या कॉलेजच्या तर्फे, शिवाजी कॉलेजतर्फे त्यांना शुभेच्छा।